सद्गुरु एक प्रश्न सतत माझ्या डोक्यात असतो ते जर जीवनात आकडेच नसते तर जर आपल्याला आकड्यांची संकल्पना माहीतच नसती तर हे जीवन जास्त चांगलं असतं का म्हणजे नैसर्गिक असेल का नमस्कार प्रसून मला माहिती आहे की तू शब्दांचा जादूगर आहेस आणि तुला आकडे आवडत नाही तर जेव्हा तू मी आणि तू तेव्हा दोन होतात किंवा जरी तू फक्त मी म्हटलस तरीही एक तर असेलच एकदा काय एक, एक निर्माण झाला की दहा शंभर हजार लाख या संख्या त्यामागे येणारच आहेत हे निश्चित आहे तर ज्या क्षणी तुम्ही मी म्हणता तेव्हाच तुम्ही एका आकड्याची निर्मिती केली आहे आकडे फक्त तुमचं वय काय आहे किती वाजलेत मी कधी झोपलो मी कधी उठलो एवढ्या पुरतेच नाही आहेत तू आणि मी यातच दोन आकडे आलेले आहेत तर मी हाच एक आकडा झालाय तर मग आकड्यांच्या पलीकडे जाण्याचा फक्त एकच मार्ग आहे ज्याला शून्य म्हणतात योग म्हणजे जिथं संख्या उरत नाही योग म्हणजे जिथे संख्या नाही याचा अर्थ असा मुळात योग हा शब्द म्हणजे ऐक्य तुमच्या व्यक्तिमत्वाची सीमा कशी खोडून टाकायची याचं हे शास्त्र आहे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या सीमांना खोडून टाकण्याचा अर्थ असा की एक या मूळ संख्येला म्हणजेच या मीलाच संपूर्ण टाकायचं दा का तुम्ही एक काढून टाकला की मग लक्ष कोटी अब्ज यांना काहीच अर्थ राहत नाही सगळं शून्य होऊन जातं तर योगा योग मीन्स योगाचा अर्थ आहे संख्यांना नष्ट करणं योग म्हणजे ऐक्य ऐक्य म्हणजे तू आणि मी नाही खूप नाही फक्त एक आहे पण एक नाहीये म्हणजे काहीच नाही आहे तर यालाच कित्येक वेगवेगळी नावं दिली गेली आहेत जशी शून्य याला शिव असंही म्हटलं जातं शिव म्हणजे जे नाही आहे ते जे नाही आहे त्याला संख्या जोडता येत नाही फक्त जे आहे त्यालाच संख्या जोडता येते तर संख्या म्हणजे भौतिक अस्तित्वाचा स्वाभाविक परिणाम आहे जेव्हा कुणीतरी भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जातो तेव्हाच संख्यारहित अस्तित्व शक्य होतं जेव्हा आपण म्हणतो की काही असीमित आहे याचाच अर्थ ते संख्या रहित आहे आपण म्हणतो की काही अमर्याद आहे आपण सीमा नसण्याबद्दलही बोलतोय सीमा नाही म्हणजे एक किंवा दोन असं उरलं नाहीये तर संख्या रहित अस्तित्व तेव्हाच शक्य आहे जेव्हा पूर्ण योग किंवा ऐक्याची अवस्था असेल आम्ही याचाच प्रयत्न करतोय माझ्या आयुष्यात माझा, माझा हाच प्रयत्न आहे की लोकांना संख्या रहित असण्याचा अनुभव देणं पण तो शब्दांची जादूगिरी चालू ठेवून आकड्यांची जादू ही गणिताच्या रूपामध्ये तितकीच सुंदर आहे जितकी शब्दांची जादूगिरी आहे तर शब्द आणि आकडे दोन्हीही दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत कारण जर एक शब्द आहे तर अनेक शब्द असणार जर एक आकडा आहे म्हणजेच खूप सारे आकडे असणार हा सगळ्या अस्तित्वाच्या भौतिक साक्षात्काराचा परिणाम आहे जर कुणी भौतिकतेच्या पलीकडे गेला तर आपण एक अतिशय विपर्यस्त शब्द वापरतो आध्यात्मिक आध्यात्मिक या शब्दाचा अर्थ एक संख्या रहित अस्तित्व